नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डेली बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीची अपसाईडला डाऊनसाईडला मुवमेंट होऊ शकते, कोणत्या ठिकाणी ओपन इंटरेस्टमध्ये चेंज झालाय आणि कुठल्या ठिकाणी सपोर्ट आणि रेझिस्टन्स बँक निफ्टीमध्ये टेक्निकली आणि ऑप्शनच्या दृष्टीनं तयार झालं हे आपण मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो. मित्रांनो, आज सकाळी मी एक बँक निफ्टीचा कॉल जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी दिला होता. हा कॉल जो ऑप्शन कुठला दिला होता कॉल ऑप्शन ते एकदा काय करा या ठिकाणी तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल. बँक निफ्टी मित्रांनो 35,300 सीई जो आहे तो मी सकाळी 9:16 काय केला होता बाय करायला सांगितलं होतं मित्रांनो. ओके, त्याचा स्टॉप लॉस मित्रांनो 160 स्टॉप लॉस होता. तो वेट फॉर ऍक्टिव्हचा मेसेज टाकला, त्यानंतर 9:17 ऍक्टिव्ह झाला. त्यानंतर मित्रांनो 9:17 सेम ऍक्टिव्ह झाल्या थोडी फास्ट मुवमेंट होती, ज्यामध्ये 180 ते 190 ची मुवमेंट जी आहे ती काय झाली होती त्यामध्ये मित्रांनो मिळाली होती. त्यानंतर मित्रांनो इथं मार्केटमध्ये ऑलमोस्ट 60 ते 70 पॉईंटचा बँक निफ्टी वरती गेला होता, पण आपला प्रीमियम मोटर बिलकुल त्या ठिकाणी वाढत नव्हता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, मी तिथं तुम्हाला डायरेक्ट मेसेज करून सांगितलं बाबा प्रीमियम वाढत नाही बँक निफ्टीमध्ये. त्या पहिल्यांदा ज्यावेळेला 45 पॉईंटची मुवमेंट आली तेव्हा 1 रुपयानं प्रीमियम वाढला नव्हता. त्याच वेळेला मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले होते बाबा स्टॉप लॉस आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मित्रांनो बदलायचा नाही. त्यानंतर मित्रांनो 4-5 मिनिटाच्या मध्ये गॅप पडला, त्यानंतर स्टॉकनं हा जो सीई आपण बाय केला होता ह्या सीईनं काय केला 192 हाय तयार केला. त्यानंतर परत मी मेसेज टाकला होता मित्रांनो मार्केटमध्ये प्रचंड प्रीमियम खाण्याचं काम सुरू आहे, टाइम डिके असं ज्याला म्हटलं जातं, जे खूप मोठी कन्सेप्ट आहे मित्रांनो. मी तुम्हाला परत एका दिवशी एकदम डिटेलमध्ये सांगेल कशा पद्धतीनं मार्केटमध्ये हे राहतं मित्रांनो. त्याच वेळेला अजून एक खूप महत्वाची गोष्ट मी ऑब्झर्व केली होती मार्केटमध्ये, ऑप्शन चेंज आहे मित्रांनो. तुम्हाला जर बँक निफ्टीमध्ये सक्सेस व्हायचं असेल, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सक्सेस व्हायचं असेल, तर ऑप्शन चेंज सारखं दुसरं कुठलंही इंडिकेटर रिअल मार्केटमध्ये नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ते पहिल्यांदा तुम्ही काय करा त्या ठिकाणी शिकून घ्या, कुठूनही शिका पण शिकून घ्या मित्रांनो. बँक निफ्टी 35,000 आणि 35,100 ही जी स्ट्राईक प्राईज आहे ह्या पुट वरती मित्रांनो मार्केटमध्ये हेवीली पुट रायटिंग जे आहे ते काय होतं त्या ठिकाणी सुरू झालेलं होतं, म्हणजे पुट सेल प्रचंड मोठ्या प्रमाणात करणार. आणि मी त्याच वेळेला मेसेज करून सांगितलं होतं की बाबा हा बँक निफ्टीचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, म्हणजे मार्केट कुठल्याही परिस्थितीमध्ये आता 35,100 खाली जाणार नाही, हा तुम्हाला संदेश होता मित्रांनो. त्यानंतर पुढल्या 1 मिनिटामध्ये हा ऑप्शन चेन मध्ये झालेला बदल मी ऑब्झर्व केला होता. त्यानंतर आपला प्रीमियम जो कॉल दिला होता त्याला 216 हाय तयार केला, 223, 226, 228, 234 हाय तयार केल्यानंतर मी 180 तुमचा काय केला होता एसएल आणला होता मित्रांनो. आणि त्यानंतर त्या ऑप्शन मित्रांनो 240 काय केला होता त्या ठिकाणी हाय तयार केला होता. आणि 240 हाय तयार केल्यानंतर आपण तिथं प्रॉफिट बुक जे आहे ते काय करायला सांगितलं होतं मित्रांनो मित्रांनो अजून एक महत्वाची बाब, तुम्हाला मार्केटमध्ये जर काम करायचं असेल तर मला एक सिंगल असा टेलिग्राम चॅनल दाखवा तुम्ही सध्या ज्या टेलिग्राम चॅनलमध्ये, ज्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सांगण्यात येते की बाबा मार्केट साईडवेज आहे, मार्केटचा हा सपोर्ट रेजिस्टन्स आहे जो ओआयनुसार एकही सापडणार. मी त्या ठिकाणी तुम्हाला 9:42 सांगितलं होतं की बँक निफ्टी 35,000 आणि 35,500 इथं स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे. आणि एक्झॅक्ट मित्रांनो मार्केट डॉट ह्या लेवलच्या आतमध्ये काय झाले राहिलेलं आहे आणि मोठी मुवमेंट ह्या रेंज नंतर, म्हणजे तुम्हाला डायरेक्शन कळते मार्केटमध्ये काम करायसाठी बाबा काम करायचंय का न करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे कॉल देऊ अगर न देऊ, कॉल नाही जरी दिला तरी देखील तुम्हाला कळलं पाहिजे मार्केटमध्ये मला काय करायचंय आणि काय करायचं नाही. त्यासाठी तुम्ही ऑप्शन चेंज आहे ते काय करा पहिल्यांदा शिकून घ्या, हे खूप महत्वाचं आहे, हे पहिल्यांदा त्या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, मी एकच कॉल दिला होता मित्रांनो आणि तुम्हाला अगोदरच मी सांगितलं होतं बाबा मार्केट जे आहे ते त्या ठिकाणी साईडवेज एका रेंजमध्ये काय होणार आहे मार्केट थांबणार. मार्केट जर एका रेंजमध्ये थांबणार असेल मित्रांनो तर आपला तिथं पैसा बिलकुल बनत नाही मित्रांनो. आजचं बँक निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते अतिशय इम्पॉर्टंट लेवलवरती येऊन झालंय मित्रांनो. सकाळी बँक निफ्टी ओपन झाला 35,038, त्यानंतर बँक निफ्टीनं हाय तयार केलाय 35,317, बँक निफ्टीचा आजचा लो आहे 34,917 आणि बँक निफ्टी एंड ऑफ द डे जो आज क्लोज झालाय मित्रांनो तो 35,258 क्लोज झाला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो. बँक निफ्टीचं जे टेक्निकल सेटअप तयार झालंय हे टेक्निकल सेटअप जे आहे ते तुमच्यासाठी उद्या काम करण्यासाठी खूप महत्वाचं आहे, हे पहिल्या लक्षात मित्रांनो. एका मोठ्या टाइम फ्रेमवर जर बँक निफ्टीला तुम्ही ऑब्झर्व केलं तर इकडे ट्रेंड लाईन जे आहे ती बँक निफ्टीमध्ये काय झाले तयार झाले. आणि मित्रांनो आता सध्याला जे आहे ते मार्केट परत एकदा काय झाले त्या ट्रेंड लाईनच्या जवळ आलेलं आहे. मार्केट काय झालंय डेली कॅन्डलवर बँक निफ्टीची जे ट्रेंड लाईन तयार झाले त्या ट्रेंड लाईनच्या जवळ मार्केट येऊ मित्रांनो. मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट वीकली एक्सपायरीच्या वन डे मायनस ज्याला खूप महत्वाचं मानलं जातं. बऱ्याच वेळेला मित्रांनो आपल्याला वाटतं बाबा गुरुवारी खूप मोठी मुवमेंट येईल, गुरुवारी आपण खूप मोठा ट्रेड टाकू, कमी पैशाचा ट्रेड टाकू, खूप मोठा पैसा बनवू, 4-5 पट किंवा 10 रुपयेचा बाय केलेला प्रीमियम 100, 150, 200 रुपयाला विकू असं जे आपल्याला वाटतं ना
हे होणार का न होणार हे बुधवारी डिपेंड असतो. बुधवारी बऱ्याच वेळेला एक्सपायरी रिलेटेड किंवा एक्सपायरी रिलेटेड मूव्ह जे आहे ते अपसाईडला डाऊन साईडला बुधवारी येतात आणि तिथंच मार्केट सगळा गेम करून टाकतं आणि आपण त्या मुवमेंटला मिस करतो आणि आपण नेक्स्ट एक्सपायरी जास्ती म्हणजे नेक्स्ट वर्किंग डेला त्या एक्सपायरीचा आपण वेट करतो. मित्रांनो त्यासाठी तुम्हाला बुधवारी देखील तेवढंच कॉन्सन्ट्रेशननं काम करणं गरजेचं. मित्रांनो ही जी ट्रेंड लाईन आहे ह्या ट्रेंड लाईनला जर मार्केटनं अपसाईडला उद्या ब्रेक केलं पहिली गोष्ट लक्षात घ्या ती ट्रेंड लाईन जी आहे डाऊन साईडला येणारी हा मेन रेजिस्टन्स आहे बँक निफ्टीचा आणि ह्या ट्रेंड लाईनच्या जवळ आतापर्यंत मार्केट ज्या ज्या वेळेला आले पाठीमागच्या 15-20 दिवसात त्या त्या वेळेला मार्केटमध्ये एक हेवी सेल ऑफ ज्याला म्हणतो सेलिंग प्रेशर ज्याला बँक निफ्टीमध्ये इंडेक्समध्ये म्हणतो तो त्या ठिकाणी माउंट झालेला हे पहिल्यांदा त्या ठिकाणी काय करा तुम्ही लक्षात घ्या किंवा समजून घ्या. या पार्श्वभूमीवर मित्रांनो उद्या जर तुम्हाला बँक निफ्टी ट्रेडिंग करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आज मार्केटनं काय केलं हे समजून घ्यावं लागेल. पहिले जोपर्यंत तुम्ही मित्रांनो आजच्या मार्केटला समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला नेक्स्ट वर्किंग डेला कुठं ट्रेड टाकायचा आहे कसा ट्रेड टाकायचा आहे बँक निफ्टीचं आजचं प्राइस एक्शन काय आहे आज बँक निफ्टीनं कशा पद्धतीने रिॲक्ट केले ह्या गोष्टी तुम्हाला तोपर्यंत कळत नसतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मी इथलं काय करतो मुव्हिंग एव्हरेज वगैरे सगळी काढून टाकतो. मित्रांनो कालचा जर चार्ट बघितला तुम्हाला कालचा जर चार्ट आठवत असेल तर बघा काल जो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ज्या लेवल्स कुठल्या लेवलवरून बाय करा सांगितलं होतं आणि एक्झॅक्ट आजचं बँक निफ्टीचं जे क्लोजिंग आहे हे कुठं जाऊन क्लोजिंग झालंय कशा पद्धतीचं सेटअप बनलं हे काय करा या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. कारण का जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या समजून घेणार नाही बँक निफ्टीमध्ये तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये पैसा जो आहे तो आपला त्या ठिकाणी बनत नाही. मित्रांनो मी आज सकाळी तुम्हाला काय सांगितलं होतं जेव्हा 35,080 वरती जर बँक निफ्टी निघाला तर जरूर आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक चांगली मुवमेंट जी आहे ती काय होणार आहे त्या ठिकाणी अपसाईडला मिळणार आहे असं मी काय केलं होतं तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो सांगितलेलं होतं. जर विशेषतः तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला या ठिकाणी तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअरली काय केलं होतं ह्या लेवल्स या ठिकाणी मेन्शन केलं होतं. इव्हन ते माझ्या स्क्रीनवर पण मी थोडं डिफॉल्ट करून ठेवलं होतं त्या लेवल पण ते डिलीट झाले. ओके असू द्या काय अडचण नाही. तर बघा मी कालच्या लेवल बँक निफ्टी काय झालं तर तुम्हाला बँक निफ्टी जर बाय करायचं असेल तर मी ही एक लेवल दिली होती 35,080 वरून काय करा तुम्ही बाय करा असं म्हणून. आणि मित्रांनो सकाळी जर मार्केट बघितलं तुम्ही ओपन झाल्यानंतर कुठं ओपन झालं होतं आणि कशा पद्धतीनं मार्केटनं त्या ठिकाणी रिॲक्शन केलं ते बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा बँक निफ्टीमध्ये काम करायचं असेल तर आपली काय मेंटॅलिटी असली पाहिजे आपली काय सायकोलॉजी असली पाहिजे आणि कुठला ऍटिट्यूड घेऊन आपण मार्केटमध्ये आलं पाहिजे. तर मित्रांनो कालची जी बँक निफ्टीचा व्हिडिओ होता मी आज जे सांगितलं होतं तुम्हाला साधारणतः या ठिकाणून मी बायचा कॉल केला होता 35,080 वरून बाय करा. मित्रांनो काय झालं बघा 5 मिनिटांमध्ये आय थिंक पहिल्या 1 मिनिटामध्ये मस्त मार्केट डाऊन झालं होतं. तिथून जे मार्केट निघालं ते डायरेक्ट आपला जो पहिलं टार्गेट होतं मित्रांनो या ठिकाणी आय थिंक कुठं तर 26-27 आसपास काहीतरी टार्गेट होतं 35,227-26 काहीतरी माझं टार्गेट आणि एक्झॅक्ट डॉट मित्रांनो हे टार्गेट काय केलं मार्केटने तर आपलं अचीव केलं आणि मोस्ट ऑफ टाइम मार्केट जे आहे ते ह्या रेंज पेक्षा काय झालं थांबलं. आणि मित्रांनो बघा आपण जिथून एंट्री घेतली होती त्याच्या जवळ देखील मार्केट आलं नाही फक्त एकदा येण्याचा प्रयत्न केला आणि परत मार्केट डायरेक्ट या ठिकाणी येऊन काय झालं त्या ठिकाणी थांबले. मित्रांनो हा जो एरिया आहे आजचा हा एरिया उद्यासाठी तुमच्यासाठी गेम चेंजर असणार आहे. आणि बँक निफ्टीत काम करायचं असेल पैसा जर कमवायचा असेल मित्रांनो तर पहिल्यांदा तुम्ही मार्केटला काय करा रीड करायला शिका समजायला शिका. जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी करणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये पैसा तुमचा बनणार नाही. मित्रांनो उद्यासाठी बँक निफ्टीची एक महत्वाची रेंज जी आहे ती काय झाली या ठिकाणी तयार झाले. मित्रांनो बँक निफ्टी 35,119 ही लोअर साईडची रेंज असेल उद्या बँक निफ्टीची. समजा बँक निफ्टी जर इथून खाली निघाला सॉरी पहिल्यांदा नो ट्रेड झोन समजून घ्या उद्याचा बँक निफ्टीचा. काय म्हणतोय मी मित्रांनो बँक निफ्टीचा उद्या हा नो ट्रेड झोन आहे. आजचं मार्केटचं ज्या एरियामध्ये मार्केट थांबलं होतं हा एरिया उद्यासाठी मित्रांनो नो ट्रेड झोन एरिया असणार हे पहिल्यांदा लक्षात घ्या. या एरियामध्ये कुठेही कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या तुम्ही ट्रेडिंग करू नका कुठलाही कॉल पुट बाय करू नका इथं तुम्हाला कुठलाही फायदा होणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. का फायदा होणार नाही ते पण मी सांगेल तुम्हाला ऑप्शन चेन पण दाखवेल ऑप्शन चेन मध्ये कशा पद्धतीचं सेटअप तयार झाले ते पण काय करा तुम्ही त्या ठिकाणी बघा किंवा समजून घ्या. समजा ह्या लेवलच्या जर वरती उद्या बँक निफ्टी निघाला 35,303 जर वरती बँक निफ्टी निघाला तर मित्रांनो जरूर एकदा बँक निफ्टी जो आहे तो तुम्हाला काय करेल त्या ठिकाणी साधारणतः 35,536 पर्यंत घेऊन जाईल. म्हणजे 35,500 पर्यंत घेऊन जाणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे जास्तीत जास्त जर थोडं क्रॉस वर झाला तर 35,536 पर्यंत काय करेल बँक निफ्टीवर. आणि मित्रांनो बँक निफ्टी जर 35,536 वर जर सस्टेन झाला तर जरूर मित्रांनो बँक निफ्टी तुम्हाला त्या ठिकाणी एक खूप मोठी शॉर्ट कव्हरिंग रॅली ज्याला म्हणतो तो 35,798 किंवा 35,809 पर्यंत देखील बँक निफ्टी जाऊ शकतो. पण तुम्ही काय करा फक्त 35,798 पर्यंत टार्गेट काय करा कन्सिडर करा. कधी कन्सिडर करा
मार्केट जर खूप गॅप ऑफ ओपन झालं तर तिथं मार्केटचं सेंटिमेंट, मार्केटचं ऑप्शन बायर, ऑप्शन सेलरचं सेटअप, त्यांचं रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मित्रांनो त्या ठिकाणी चेंज होत असतो. त्यामुळे तिथं तुम्हाला ट्रेड टाकण्यात येतात. पण मार्केट जर समजा ह्या माझ्या नो ट्रेड झोन मध्ये जर ओपन झालं आणि मार्केट जर अपसाईडला चाललं उद्या 35,303 वर, तर मला एक बँक निफ्टीमध्ये जबरदस्त मुवमेंट उद्या मित्रांनो अपेक्षित आहे. जे पहिलं माझं टार्गेट असेल 35,536 टार्गेट असेल, म्हणजे ऑलमोस्ट 200 पॉईंट बँक निफ्टीमध्ये मुवमेंट येईल. आणि त्याच वेळेला मित्रांनो तुमचं स्ट्राईक प्राइस सिलेक्शन खूप महत्वाचं असणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला उद्या जर ट्रेड टाकायचं असेल तर एटीएम ऑप्शन बाय करून काय करा, ट्रेडिंग करा. त्यानंतर सेकंड टार्गेट जे आहे ते भेटेल 35,800 टार्गेट. मित्रांनो डाऊन साईडला जर उद्या मार्केटमध्ये तुम्हाला प्ले करायचं असेल तर तुम्हाला डाऊन साईडला प्ले करायला कुठं संधी आहे मित्रांनो, उद्या बँक निफ्टी जर समजा 35,119 डाऊन साईडला निघाला तर मित्रांनो पहिली गोष्ट लक्षात घ्या, मार्केटचा इथं लगेच सपोर्ट आहे साधारणतः 34,997. कारण तुम्ही डाऊन साईडला तुम्हाला जर शॉर्ट पोझिशन घ्यायची असेल तर ही शॉर्ट पोझिशन कुठून बनते तुमची, जोपर्यंत बँक निफ्टी मित्रांनो हा तर आपला नो ट्रेड झोन एरिया, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला जर शॉर्ट करायचं असेल बँक निफ्टीला उद्या, म्हणजे पीई साईडला जर तुम्हाला पोझिशन घ्यायचं असेल, पीई बाय करायचं असेल उद्या, तर मित्रांनो जोपर्यंत बँक निफ्टी 34,975 खाली 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर क्लोज होत नाही तोपर्यंत पुट ऑप्शन मध्ये कुठलाही इंटरेस्ट उद्या घेऊ नका मार्केटमध्ये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि समजा बँक निफ्टीने जर ही रेंज ब्रेक केली तर बँक निफ्टी जरूर मित्रांनो तुम्हाला 34,552 पर्यंत टार्गेट जो आहे तो काय करेल त्या ठिकाणी देईल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. सॉरी त्याच्यामध्ये काहीतरी इश्यू झालाय बरं का माझं ह्याच्या अकाउंटला, कारण का ज्या ट्रेंड लाईन ड्रॉ केल्या, ज्या लाईन ड्रॉ केल्या होत्या सपोर्ट रेझिस्टन्स किंवा आपल्या एंट्री, त्या ऑटोमॅटिक डिलीट व्हायला लागेल, म्हणजे त्या निघून चालेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ह्या लेवल्सवरती काय करावं लागेल मित्रांनो तुम्हाला उद्या बँक निफ्टीमध्ये काम करावं लागेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, आणि तुम्ही जर ऑप्शनचा सेटअप बघितलं तर ऑप्शनचा सेटअप तुम्हाला काय सांगते बघा, आणि ऑप्शनच्या सेटअपमध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या काय होतील त्या ठिकाणी क्लिअर होतील. ऑप्शन रायटर कुठं आहे, पुट रायटर कुठं आहे, कॉल रेटर कुठं आहे, ते पण काय करा एकदा तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो हा जो मी ऑप्शनचा डेटा दाखवा लागले, हा ऑप्शनचा डेटा मार्केट बंद होण्याच्या अगोदर घेण्यात आला, म्हणजे साधारणतः 3:20 हा मी बँक निफ्टी ऑप्शनचा डेटा जो आहे तो काय केलाय, ओपन इंटरेस्टचा घेतलाय, त्यामुळे हा डेटा 10 मिनिट डिले आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण त्याच्यामध्ये काय एवढा मेजर चेंज पण झाला नसण्याची शक्यता आहे. ओके, तर बघा मित्रांनो मार्केटमध्ये सर्वात मोठा जो कॉल रायटर आहे सध्याला हा कुठं आहे, तर मित्रांनो हा कॉल रायटर सध्या मार्केटमध्ये बसलाय, कुठं बसलाय तर सध्या 35,500 सर्वात मोठा कॉल रायटर, 35,500 या स्ट्राईक प्राइसला सर्वात मोठा कॉल रायटर. आणि इकडं पुट रायटर जर बघितला तर पुट रायटर आहे मित्रांनो 35,000, म्हणजे उद्या ही रेंज जी आहे ती महत्वाची असणार आहे मार्केटसाठी. ह्या रेंजमध्ये मार्केट ट्रेड करण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे हा मेन सपोर्ट आणि रेझिस्टन्स आहे बँक निफ्टीचा. आणि मित्रांनो चेंज इन ओआय जर बघितला तुम्ही तर ह्या चेंज इन ओआय मध्ये कॉल रायटरचं कन्व्हिक्शन आज दिवसभरामध्ये कुठं नव्हतं, कॉल रायटरची संख्या मार्केटमध्ये कमी होती. पण त्याच कम्पेअर जर बघितलं तर पुट रायटर मात्र मार्केटमध्ये थोडा अग्रेसिव्हली दिसत होता मित्रांनो. ऑलमोस्ट 35,200 असेल, 35,300 असेल, 35,100 असेल या स्ट्राईक प्राइसला आज फ्रेश शॉर्ट जे आहेत ते पुटमध्ये करण्यात आलेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि सर मित्रांनो हा जरी मार्केट क्लोजिंगचा डेटा असला तरी मित्रांनो ह्याच्यापेक्षा एक महत्वाचा डेटा जो आहे तो रात्री 7:30-8 कधी 9 कधी 10 पण तो डेटा अपडेट होतो, जो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या मार्केटमध्ये आज काय पोझिशन आहे ह्याचा डेटा पण काय असतो मित्रांनो त्या ठिकाणी खूप महत्वाचा असतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तो जर डेटा आपल्याकडे नसेल आणि त्या डेटा नसताना जर तुम्ही ह्याच्यावरती ट्रेड केलं तर थोडं रिस्क असतं, कारण का त्यांनी इंडेक्सवरती शॉर्ट पोझिशन आहे, लॉंग पोझिशन आहे, ऑप्शन किती बाय केले, ऑप्शन किती शॉर्ट केले, शॉर्ट कव्हर किती केले, ह्या सगळ्या गोष्टी पण काय कराव्या लागतात मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी बघायला लागतात. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे तुमचं जे मेन इनपुट आहे ते मी तुम्हाला काय केलं ऑलरेडी आता दिलेलं आहे, म्हणजे आजचं मार्केट काय होऊ शकतो उद्या ट्रेडिंगला. पण मित्रांनो त्याबरोबर मला ऍडव्हर्टाइजमेंट करायची या ठिकाणी, म्हणून मी शेवटी करतोय तुमचं मेन कंटेंट बघून झाल्यानंतर. मित्रांनो बँक निफ्टी ऑप्शन ट्रेडिंगचा मी ऑनलाईन कोर्स जो आहे तो काय केलाय, नव्यानं सुरू केलेला आहे. तुम्हाला कुठल्याही महाराष्ट्रातला क्लास जो आहे तो ऑप्शन ट्रेडिंग घेतात त्यांच्याकडे तुम्ही सिलेबस जरी मागितला तरी तुम्हाला सिलेबस देखील कोण देणार नाहीत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आधी आमच्यावर ऍडमिशन घ्या मग आम्ही तुम्हाला सिलेबस देतो असं सांगतात. ओके, तर आपलं तसं नाही, आपलं क्लिअर सिलेबस मी तुम्हाला शेअर करतो, तुम्ही सिलेबस बघा. तुम्हाला जर बँक निफ्टी शिकायचं असेल तर हा जो मी कंटेंट शेअर करतोय या कंटेंटवर तुम्ही सेल्फ देखील काय करू शकता, स्टडी करू शकता. पण मार्केटमध्ये मित्रांनो सेल्फ स्टडी करण्याचा कॉस्ट इतका मोठा आहे की तुम्ही कल्पना पण करू शकत नाही, इतका मोठा मार्केटमधला हा कॉस्ट आहे सेल्फ स्टडी करण्याचा. म्हणजे
काही लोकांनी लाखो रुपये खर्च केले, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख. इव्हन माझ्याकडे असे लोक येऊन ट्रेनिंग घेऊन गेलेत ज्यांनी ऑप्शन चेन शिकायसाठी 1-1 लाख रुपये अगोदर खर्च केले. त्यांना ऑप्शन चेनचा अ बे सी डी सुद्धा लक्षात आली नव्हती, पण आपण त्यांना एवढ्या क्लिअरली ऑप्शन चेन काय केले समजावलेले, हे पहिल्यांदा लक्षात. बाकीची पण टेक्निक त्याच लेवलनं आपण काय करतोय टीच करतोय किंवा समजावून सांगण्याची पद्धत जी आहे ती आपली प्युअर मराठी असल्यामुळे काही अडचण आणि सोप्या भाषेमध्ये आपण समजावून. मित्रांना, हा जो बँक निफ्टीचा मी कोर्स डिझाईन केलाय, हा बँक निफ्टीचा कोर्स तुम्हाला जर वाटत असेल आपण करायला, तर कुणी करायला पाहिजे? तर मित्रांनो, ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे मी त्यांनाच फक्त ऍडमिशन देऊ शकतो, अदरवाईज लॅपटॉप नसेल तर बँक निफ्टीमध्ये काम करू नका बिलकुल, हे पहिल्या लक्षात द्या. माझा कोर्स जर जॉईन करायचा असेल तर कमीत कमी तुमच्याकडे 3 लाख रुपये अकाउंटला कॅपिटल असेल तरच कोर्स जॉईन करा. त्याचबरोबर तुम्हाला किमान 6 महिन्याचा बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करण्याचा, ऑप्शन ट्रेडिंगचा एक्सपिरियन्स असेल तरच तुम्ही काय करा, क्लास जॉईन करा. आणि क्लासचं टायमिंग मित्रांनो संध्याकाळी 8-10 आणि 8-9 तास, ऑलमोस्ट घड्याळी 8-9 तास हे लाईव्ह मार्केटमध्ये मी जेवढ्या स्ट्रॅटजी तुम्हाला बँक निफ्टीच्या शिकवेल त्यातला पॉईंट टू पॉईंट जो आहे तो मी लाईव्ह मार्केटमध्ये तुमच्यासोबत टेस्ट करून दाखवेल. 1-2-3 वेळा टेस्ट करून दाखवेल किंवा मी जे सांगतोय हे खरं होतंय का नाही शॉर्ट टर्म टाइम फ्रेममध्ये आणि मोठ्या टाइम फ्रेममध्ये, ह्या सगळ्या गोष्टी मी काय करेल तुम्हाला तिथं शिकवेल मित्रांनो. ओके, तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर जरूर तुम्ही इन्क्वायरी करा. या क्लासची फी जी आहे ती मी फक्त आणि फक्त 14,000 रुपये फी ठेवलेली आहे, जी फी तुमची एका महिन्यामध्ये विदाउट रिस्क ट्रेडिंग करून कव्हर होईल. आपल्या अशा स्ट्रॅटेजी आहेत मित्रांनो, तुम्ही जर 2.5-3 लाख कॅपिटल डिप्लॉय केलं तर गॅरंटेड 15-22-30 हजार रुपयाचा प्रॉफिट तुम्ही महिन्याला जनरेट करू शकता. ह्या सिलेबसमध्ये काय आहे मित्रांनो, तर ऑप्शन ट्रेडिंग करत असताना तिथं रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं, मनी मॅनेजमेंट कसं करायचं हे मी शिकवतोय. ट्रेडिंग सायकोलॉजी काय असली पाहिजे बँक निफ्टीमध्ये हे खूप मॅटर करतं मित्रांनो. तुम्हाला ट्रेडिंग सायकोलॉजी सारख्या कन्सेप्ट कुणीही शिकवणार नाही, कारण का प्रत्येकाची ट्रेडिंग सायकोलॉजी वेगळी असते. हे पहिल्या मित्रांनो, तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करून 1 CR कसं कमवू शकता हे पण ह्याच्यात तुम्हाला शिकायला मिळेल. ऑप्शन ग्रीक शिकायला मिळेल. सर्वात महत्वाचं मित्रांनो, मार्केटला जे लोक ड्राईव्ह करतात ते कोण ड्राईव्ह करतं, तर हे FIs आणि DIs ड्राईव्ह करतात. आणि मित्रांनो, ह्या डेटाचं अनालिसिस तुम्हाला कुणीही करून देणार नाही. खूप कमी लोक आहेत भारतामध्ये ज्या डेटाचं अनालिसिस करून देतात किंवा जो डेटा तुम्हाला शेअर करतात, तुम्हाला अनालिसिस करून दाखवतील पण तुम्हाला तो डेटाच मिळणार नाही. आणि जो NSEच्या वेबसाईटला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये डेटा मिळतो पण त्या डेटाचं स्ट्रक्चर एवढं कॉम्प्लिकेटेड आहे तुम्हाला तो अनालिसिस देखील करता येणार नाही डेटा हे पहिला. पण तो आपण स्वतः अनालिसिस केलेल्या डेटाची एक्सेल फाईल जी आहे ती गुगल ड्राईव्ह मध्ये काय मार्फत काय करतोय तुम्हाला शेअर करतोय मित्रांनो. त्याचबरोबर इंडिया विक्सचा डेटा आहे त्याचा अनालिसिस करायचं कसं करायचं. त्याचबरोबर मित्रांनो, बँक निफ्टी 2014-1 जानेवारी पासून ते 2021-10 जून पर्यंत बँक निफ्टीच्या डेटाचं टोटल अनालिसिस आहे जे ऑलमोस्ट 1-1.5 तास तुम्हाला समजावून सांगतो मी ह्याच्यामध्ये. आणि मार्केटला जर काम करायचं असेल तर पाठीमागच्या 10 वर्षात 5 वर्षात 6 वर्षात बँक निफ्टीने काय केलं हे बघा. त्याच गोष्टी परत मार्केटमध्ये रिपीट होत आहेत पण आम्हाला कुठे वेळ आहे, आम्हाला एवढंच माहित आहे कुणाचा तर कॉल घ्यायचा आहे, कुणाचा तर व्हिडिओ बघायचा आहे, ऑप्शन बाईंग करायचं तर किती ऑप्शन बाय करायचा आहे, कुठला बाय करायचा आहे, काय काही माहित नाही. फक्त बाय करायचा आहे, सेल करायचा आहे, एवढंच माहित आहे आणि एवढंच सुरू आहे. आणि ह्याच्यातून लाखो रुपये लॉस करायचा आहे. मित्रांनो, मला कसं वाईट वाटतं, ह्या 8-10 दिवसात तर इतके पुन्हा एवढे मेसेज आलेत, सर माझा 8 लाख लॉस आहे, माझा 4 लाख लॉस आहे, 5 लाख लॉस आहे, सर मी घरात सांगितलं नाही अजून काय करू, 12 लाख, 13 लाख, 24 लाख लोकांनी केलाय ऑप्शन ट्रेडिंग करू आणि ते पण 6 महिन्यामध्ये. किती 6 महिन्यामध्ये मित्रांनो, तुमचं जर कॅपिटल वगैरे कमी असेल, तुम्हाला वाटेल वाटत असेल की आपल्याकडे कुठं 3 लाख कॅपिटल आहे, मग काय करायचं आहे कोर्स करून, मित्रांनो करू नका. मार्केटमध्ये सुद्धा येऊ नका, तुमच्याकडे 3 लाखापेक्षा कमी कॅपिटल असेल तर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये बिलकुल येऊ नका, काही फायदा होत नाही ज्यातून, फक्त पैसे जात राहतात. कारण तुम्हाला त्या लेवलनं काम करायला खूप टाइम लागतो, त्या गोष्टी सगळ्या माइंडसेट तयार व्हायला टाइम लागत असतो, ह्या गोष्टी पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो, ऑप्शन चेनचं अनालिसिस कसं करायचं, बँक निफ्टीचं सेटअप आहे आपलं LSSP, जबरदस्त सेटअप आहे, अनबिलिएबल सेटअप आहे मित्रांनो. ऑप्शन बायर सेलर मार्केटमध्ये कसे ओळखायचे मित्रांनो, ऑप्शनचे इंडिकेटर आहेत काही. आता तुम्हाला वाटेल सर VWAP असेल, RSI असेल, ओपन इंटरेस्ट व्हॉल्यूम, हे तर आम्हाला इंडिकेटर माहित आहेत. मित्रांनो, हे इंडिकेटर वापरायचं कसं कुणालाच माहित नाही. रिअल ह्याचा यूज कसा करायचा असतो, खूप अमेझिंग. ऑप्शन मध्ये ह्याचा यूज वेगळा आहे आणि स्टॉक मध्ये ह्याचा यूज वेगळा आहे, हे पहिल्या लक्षात घ्या. आपल्याला सगळीकडे एकच माहित आहे, इंट्राडेला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर वापरायचं आहे, पण त्याचा यूज करायची पद्धत वेगळी आहे. मित्रांनो, बँक निफ्टीचं रेंज ब्रेकआउटची स्ट्रॅटेजी आहे, अनबिलिएबल काम करते. टाइम आणि प्राइस ब्रेकआउट विथ OI, टाइम प्राइस OI ब्रेकआउट, हे तर जबरदस्त मॅजिकच आहे स्टॉक मार्केटमधला आणि बँक निफ्टीचं. हे ऑप्शन बाईंगच्या संदर्भात, आतापर्यंत जेवढा वरचा डेटा आहे हा ऑप्शन बाईंगच्या संदर्भात आहे. मित्रांनो, तुम्हाला ओपन इंटरेस्टच्या साह्यानं ऑप्शन सेलरचा एरिया कुठला आयडेंटिफाय करता येतो आणि तिथले ऑप्शन जर आपण सेल करत बसलो, वीकली असेल, मंथली एक्सपायरीच्या साहेब तुम्ही ऑप्शन सेल करू शकता. मित्रांनो, जी माझी हेज स्ट्रॅटेजी आहे मी आतापर्यंत शिकवत आलो,
त्या स्ट्रॅटेजीवर खूप लोक ट्रेडिंग करतात. महिन्याला 15 ते 22 हजार रुपयाचं नेट प्रॉफिट जे आहे त्यांच्या 1.5 ते 2 लाखाच्या कॅपिटलवर ते सध्या जनरेट करत आहेत. पण सध्या कालच्या 1 तारखेपासून मार्जिन मध्ये काही रूल चेंज झाल्यामुळे तिथं मार्जिनची थोडी रिक्वायरमेंट वाढलेले हे पहिल्या लक्षात आहे. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला जर ऑप्शन बाईंग करायचं असेल तर तिथं प्रत्येक ऑप्शन बाय करत असताना 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर 4 कंडिशन ह्या फुलफिल झाल्या पाहिजेत. त्या 4 कंडिशन जर फुलफिल होत नसतील तर तुम्ही कधीही ऑप्शन बाईंग मध्ये सक्सेस होऊ शकत नाही. त्यानंतर मित्रांनो, ऑप्शन सेलिंग संदर्भात बुलिश व्ह्यू असणारी, बेरिश व्ह्यू असणारी, वोलाटाईल मार्केटमध्ये कसं ऑप्शन सेल करायचे, त्याचबरोबर रेंज बॉन्ड मार्केट असेल तर तिथं कसं ऑप्शन सेल करायचं, ह्याच्या देखील स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला जर मित्रांनो हा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही जरूर काय करू शकता, मला त्या ठिकाणी कॉल करू शकता, मेसेज करू शकता. इथं माझे दोन्ही मोबाईल नंबर आहेत, त्याच्यावर कुठल्याही मोबाईल नंबरवर कधी तुम्ही काय करा त्या ठिकाणी कॉल करा, आपण डिस्कस करू. आणि ह्याची फी जी आहे ती फक्त आणि फक्त 14,000 रुपये फी ठेवलेले हे पहिल्या लक्षात. हे जे मी तुम्हाला डेटा हा जो सिलेबस आहे ना, हे जर तुम्ही बाहेर एखाद्या चांगल्या मोठ्या इन्स्टिट्यूटला तिथं दाखवा सिलेबस आणि त्यांना विचार आम्हाला हा कोर्स करायचा तुम्ही शिकवता, ते मित्रांनो तुम्हाला 1,00,000 रुपये फी सांगतात. 30-30, 40-40, 50 हजार काही लोक 1-1 लाख रुपये फी घेतात त्या गोष्टी शिकवायला. आणि अशा पद्धतीने शिकवतात की तुम्हाला ABCD पण करणार असतात. शिकवतील खूप भारी, इंग्लिश विंग्लिश मारून हिंदी मिक्स करून ठोकतील निबार, तुम्हाला ब्रेन वॉश करतील, पण ऍक्च्युली तुम्हाला त्याचा युटिलाइज कसं करायचं कोण शिकवणार. तर आपण एक्झॅक्ट तेच करतोय आपल्या क्लासमध्ये, ह्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये मित्रांनो शिकवून घ्या. आणि आपला कोर्स काय 4 दिवस 8 दिवसांना, पूर्ण 1 महिन्याचा कोर्स आहे. डेली 2 तास ऍव्हरेजली आपलं लेक्चर होतील, नुसतं लेक्चर होणार नाही, डेली विथ 1/2 तास डिस्कशन होईल तुमच्यासोबत प्रत्येक शिकवलेल्या कंटेंट वरती. प्रत्येकाचं जोपर्यंत सॅटिस्फॅक्शन होणार ना तोपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काय होणार मिळणार, शिकायला मिळणार आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू परत एकदा.